नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। सुधागड पालीतील कुमारी ऐश्वर्या सचिन जौके आणि साक्षी पवार या कृषी व बागकामाचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींनी कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे। पायरीची वाडी गावाजवळील शेतात त्यांनी सेंद्रिय पद्धतीला अजून एक त्याची जोड देऊन तब्बल 6 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे। विशेष म्हणजे या यशस्वी उपक्रमातून मिळालेले बहुतांश उत्पादन नातेवाईक व मित्रपरिवारांना यांनी भेट दिले जाणार आहे आणि बाकीचे विकणार असल्याचे ऐश्वर्याचे वडील सचिन जौके यांनी सांगितले। ऐश्वर्या जौके BSc ऍग्रीकल्चर तर साक्षी पवार BSc हॉर्टिकल्चरच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे। शेवटच्या वर्षातील प्रकल्प नवप्रयोग करून पूर्ण करावा असे या दोघींनी ठरवले। ऐश्वर्याचे वडील सचिन जौके यांनी स्वतःच्या शेतावर प्रकल्प करण्याची परवानगी दिली। मग मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कलिंगडांच्या बियांची लागवड केली। कलिंगडांच्या बियांना 14,000 खर्च आला व सेंद्रिय खतासाठी 15,000 खर्च झाला। मल्चिंग पेपर अंतरले, कलिंगडांना ड्रिपने पाणी दिले, शेणखत, वर्मी कंपोस्ट, लिंबोली पेट, जीवामृत याचा सुयोग्य वापर करून आता विक्रमी उत्पादन मिळवले आहे। कलिंगडांचे एकच तोड घेतले, जर तिन्ही तोड घेतले असते तर साधारण 20 टनाहून अधिक उत्पादन मिळाले असते असे ऐश्वर्याने सांगितले। कलिंगडाच्या बाजूने भेंडी व काकडी यांची लागवड केली आहे, त्यामुळे उत्पादनात अधिक वाढ होणार आहे। कलिंगड लागवडीचा हंगाम संपल्यानंतर आम्ही कलिंगडाची शेती करण्यासाठी पाऊल टाकले। त्यात लॉकडाऊन आहे, वडिलांचे पैसे वाया घालवाल अशी कुचेष्टा काहींनी केली। या मुलींनी मात्र न डगमगता सेंद्रिय पद्धतीला अजून एक तिची जोड देऊन कलिंगडाच्या विक्रमी उत्पादन घेतले। अवकाळी पाऊस व वादळाचे संकट आले, मात्र आम्ही हरलो नाही। सतत पिकांची निगा राखल्याने शेती बहरली। यापुढे मशरूम, हळद व इतर फळभाज्या पिकांचे उत्पादन घेऊ वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत असे ऐश्वर्या जौके व साक्षी पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। प्रतिनिधी राम तुपे सह तेज मराठी न्यूज सुधागड पाली। आम्ही इथे मल्चिंग पेपरवर शेती केलेली आहे आणि ड्रिपर लावलेले आहेत आणि ड्रिपरमुळे आम्हाला असं पाणी कुठेही वाया गेलेलं नाही आहे। ड्रिपरमुळे असं हे होतं की प्रत्येक रोपाला प्रमाणात एकाच प्रमाणात पाणी भेटतं आणि आपलं पाणीही वाया जात नाही। आणि इथे जे आम्ही कलिंगड लावले ते आम्हाला खूप लेट झाला। मी घेतलेलं हे फेब्रुवारी महिन्यापासून आमचं चालू होतं की लावायचं म्हणून, पण लॉकडाऊन होतं मध्ये, त्यामुळे आम्हाला लेट झाला आणि आम्ही मार्च महिन्यात चालू केली। प्लांटेशनला आम्ही चालू केलं, सीडलिंग केलं आम्ही मार्च महिन्यात आणि एप्रिल महिन्यात आम्ही फील्डवर रोपं लावायला घेतली। आणि जर आता तुम्ही बघतच आहात की एवढी चांगल्या प्रकारे आमची शेती झालेली आहे। आम्ही 6,000 सीडलिंग्स लावल्या होत्या, पण त्यापैकी आमच्या 1,000 आम्हाला लावता आली, कारण की मधूनच पाऊस आला, नंतर वादळसुद्धा आले होते इथे, त्यामुळे जरासं म्हणजे प्लॅननुसार काही गेलं नाही, तरी पण खूप चांगल्या प्रकारात आमचं उत्पन्न आलेलं आहे। जवळजवळ 4 ते 5 टन आमचं उत्पन्न आले 1,000 रोपांमध्ये। आणि इथे जर आमच्या सुधागड तालुक्यात बघायला गेलो तर सुधागड तालुक्यात खूप लोक अशी शेती करत नाही आणि केली तरी फक्त भाताची शेती करतात। तर मला हेच सांगणं आहे की जर तुम्ही जॉबच्या मागे पळत असाल तर तिकडे जरासं लक्ष तुमच्या शेतीकडे सुद्धा द्या आणि जर तुम्ही शेतीमध्ये लक्ष दिलं तर तुम्हाला तोटासा कुठलाच होणार नाही, पण फायदा खूप होईल। आणि आम्हाला अशा प्रकारे जी आम्ही कलिंगडाची शेती केलेली आहे तसंच आम्हाला आम्ही पुढे मशरूम, नंतर हळद असे वेगवेगळे प्लांटेशन आम्हाला करायचे आहेत आणि इच्छासुद्धा आहे। आणि जर तुमच्याकडे मेहनत घ्यायची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही कुठलंही पीक घेऊ शकता।